मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन लढाईत राज्य सरकारची बाजू मांडताना मराठा समाजातल्या सर्व घटकांना विश्वासात घेऊन सर्वतोपरी प्रयत्न सुरू असल्याचं मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी म्हटलंय उपसमितीने काल व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून घेतलेल्या बैठकीत ते बोलत होते यावेळी खासदार छत्रपती संभाजीराजे आमदार विनायक मेटे यांच्यासह समाजातल्या अनेक अभ्यासक जाणकारांनी आपली भूमिका मांडली पंधरा जुलैला सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणी सुनावणी होणार आहे त्या पार्श्वभूमीवर ही बैठक होती यावेळी समितीचे सदस्य एकनाथ शिंदे बाळासाहेब थोरात दिलीप वळसे पाटील विजय वडेट्टीवार आणि शासनाचे संबंधित अधिकारी वकील उपस्थित होते मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन प्रकरणांच्या तयारीबाबत जाणीवपूर्वक अफवा पसरवल्या जात आहेत परंतु विधिमंडळानं सहमतीनं पारित केलेलं मराठा आरक्षण कायम ठेवण्यासाठी राज्य सरकारची भक्कम तयारी असल्याचं चव्हाण यांनी बैठकीत सांगितलं न्यायालयीन लढा जिंकण्यासाठी सरकार कोणतीही कसूर ठेवणार नाही असं वचन समितीचे सदस्य एकनाथ शिंदे यांनी दिलं दिलीप वळसे पाटील महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी या बैठकीतून अनेक चांगले मुद्दे समोर आल्याचं सांगितलं आहे